कल्याणमधल्या स्थानिक स्तरावरच्या वादामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडलाय, त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदेंच्या नाराजीनंतर भाजपनं समजुतीचा सूर लावलाय। पाहूयात साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट। भाजप शिवसेना युतीत मिठाचा खडा, श्रीकांत शिंदेंनी का दिला राजीनाम्याचा इशारा? कल्याण मधल्या वादामुळे युतीचं कल्याण? या ठिकाणी युतीमध्ये जो आहे तो मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। मला तर कुठला स्वार्थ नाही, मला जर उद्या सांगितलं कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या तर उद्या राजीनामा द्यायला तयार। आणि श्रीकांत शिंदेंच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील पहिला मोठा वाद चव्हाट्यावर आलाय। श्रीकांत शिंदेंच्या त्राग्याला कारणीभूत ठरलाय तो कल्याण लोकसभा मतदारसंघातला वाद। भाजपचे डोंबिवलीचे मंडळ अध्यक्ष नंदू जोशींविरोधात एका महिलेनं मानपाडा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। नंदू जोशी यांनी आपली सदनिका खाली करण्यास भाग पाडलं आणि आपल्याकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा या पीडितेचा आरोप आहे। पण शिंदेंच्या राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झाल्याचा थेट आरोप भाजपनं केलाय। तसंच गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्याशिवाय शिंदेंचं काम न करण्याचा ठराव भाजपच्या स्थानिक गटानं एका बैठकीत पारित केलाय। या बैठकीला मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे उपस्थित असल्यानं शिंदे गटाची नाराजी उफाळून आली आहे। तर श्रीकांत शिंदेंचा पारा चढलेला पाहून भाजप प्रदेशाध्यक्षांनी समजुतीची भूमिका घेतली आहे। भारतीय जनता पार्टी ही पूर्णच्या पूर्ण कार्यकर्त्यांची पार्टी आहे। कार्यकर्त्यांची पार्टी असल्यानंतर कार्यकर्त्यांच्या ज्या इच्छा असतील, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांनी व्यक्त होणं हे फक्त भारतीय जनता पार्टीत होतं आणि त्यांनी ते व्यक्त केलं। अनेक वर्षापासून एकमेकाच्या पक्षामध्ये विरोधी भूमिकेत अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोकल लेवलला त्या ठिकाणी आहेत, पण त्यावरनं काही वाद निर्माण झाला आहे हा काही महाराष्ट्राचा वाद नाही आहे। मी स्वतः रवींद्र चव्हाणांशी बोलणार आहे आणि असं कुठेही घडू नये ही दखल आम्ही घेणार आहोत। श्रीकांत शिंदेंच्या नाराजीला फक्त एवढाच वाद कारणीभूत नाही आहे, तर भाजपनं राज्यातल्या सर्व लोकसभा मतदारसंघात नेमलेल्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्यांमुळेही शिंदे गटात अस्वस्थता आहे। लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपचं अजूनही अधिकृत जागा वाटप झालेलं नाही आहे, पण शिंदे गटानं जाहीरपणे 22 जागांची मागणी केली आहे, त्यावर भाजपनं अजूनही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। पण शिंदेंच्या या मागणीसाठी भाजप अनुकूल नसल्याचं भाजपचे बडे नेते खासगीत सांगतायत। एवढंच नव्हे तर शिंदेंना हव्या असलेल्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख नेमून भाजपनं तयारी आणि बैठकांना सुरुवात केल्यानं शिंदे गट नाराज असल्याचं समजतंय। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपचं राज्यातलं आणि केंद्रातलं नेतृत्व प्रयत्नशील आहे, त्यासाठी शिंदेंची मदत झाल्यास त्यांना ती हवीच आहे। तर शिंदेंनाही भाजपच्या साथीनं अधिकाधिक जागा निवडून आणत आपली ताकद वाढवायची आहे, पण आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। भाजप आणि शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।